नमस्कार श्रोते हो, आषाढ अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या आहे। ती काही गटारी अमावस्या नाही, ती साक्षात दिव्यांची अमावस्या आहे। घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून पाटावरती वस्त्र घालून आणि पूजा केली जाते। त्या दिव्याला आघाडा दुर्वा पिवळी फुले वाहिली जाते, नैवेद्य दाखवले जातो आणि आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीला मोठ्या मुलाला त्या ठिकाणी ओवाळल्या जातं, औक्षण केले जातं। वंशाचा दिवा असतो म्हणून दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ती दुर्वासुद्धा या दिव्यांना वाहण्याची पद्धत आहे, परंपरा आहे। सुवासिनींना एकत्र हे सगळे दिवे घासून दिवे समोर ठेवावे लागतात, दिव्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी लागते, पूजा करावी लागते, नैवेद्य दाखवावा लागतो आणि विशेष म्हणजे दिव्यांची प्रार्थना करावी लागते। दिव्यांची प्रार्थना काय आहे हा मुख्य मंत्र आहे। नीट श्रुते हो, व्यवस्थित ऐका। दीप सूर्याग्निरूपत्वम तेजसाम तेज उत्तमम ग्रहाणमत्कृताम पूजाम सर्व काम प्रदो भव। अशा पद्धतीने दिव्याची प्रार्थना करावी लागते। याचा अर्थ, हे दीपा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा तू स्वीकार कर, माझी इच्छा पूर्ण कर, प्रत्येकाला आयुर आरोग्य मिळू दे अशी प्रार्थना करून आणि मग कथा ऐकावी लागते मंडळी। चला तर मग, आज अमावस्या आहे, आज दीप अमावस्या, आषाढ अमावस्या। तर या आषाढ अमावस्येची कहाणी जो कोणी ऐकेल त्याची मनोकामना पूर्ण होईल, त्याचे संकट दूर होतील। चला तर मग आपण सगळेजण ही आज दीपाची कथा ऐकूयात। सुंदर अशी ही कथा आहे। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करीत होता। त्याला एक सून होती, तिने एके दिवशी घरातला खाद्यपदार्थ स्वतः खाल्ला आणि मी नाही उंदराने खाल्ला असं म्हणत उंदरावरती तिने आळ घेतली। सगळे उंदीर चिडले। उंदरांनी विचार केला, या बाईने आपल्यावर उगाच आळ आणलेली आहे, स्वतः चोरून खाते आणि आमचं नाव घेते। उंदरांनी ठरवलं हिचा सूड घ्यायचा। सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी व सासऱ्याने तिला बोल लावले आणि तिला वाड्यातून हकलून दिले। सुनेचा रोजचा एक नियम होता, रोज दिवे घासायचे, तेलवात करायची आणि ते महालात लावायचे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती सरकवायच्या। दिवे कसे लख असतं, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायची ती, पण तिला वाड्यातून हाकल्यामुळे रोजचा हा नेम चुकला व दिवे उदासवाने आणि मळकड झाले। एकदा दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत होता। तो एका झाडाखाली मुक्कामाला थांबला, तेथे एक चमत्कार त्याला पाहायला मिळाला। आपल्या नगरातले सर्व दिवे झाडावरती येऊन बसले आहेत आणि ते एकमेकांशी चर्चा करत आहेत, बोलत आहेत। राजा कान देऊन ऐकू लागला। कोणाच्या घरी कोणती पूजा होती, जेवायला काय होते, नैवेद्य काय दाखवला वगैरे विषयी ते आपापसात बोलत होते। तेव्हा राजाच्या वाड्यातला एक दिवा सांगू लागला, बाबांनो काय बोलू, माझं दुःख, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी सर्व दिव्यांपेक्षा दरवर्षी अधिक उजळ आणि सुखी समाधानी असायचो, पण यंदा माझा विपत्तीचा काळ आलेला आहे। अरे पण असं झालं तरी काय, बाकीच्या दिव्यांनी विचारलं। राजवाड्यातला दिवा म्हणाला, काय सांगू कर्मकथा, आमच्या राजाची एक सून होती, खादाड होती पण गुणाची होती। एकदा तिने खाद्यपदार्थ स्वतः चोरून खाल्ला आणि उंदरावरती आळ आणली। उंदरांना राग आला, त्यांनी तिची फजिती करायचं ठरवलं। उंदरांनी सुनेची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी सुनेची मोठी फजिती झाली। सर्वांनी तिची निंदा केली आणि वाड्यातून तिला हकलून दिले। ती सून मला लख करायची रे, ज्योत लावायची, नैवेद्य दाखवायची, पूजा करायची,
आता ते दिवस गेले, बिचारी कुठं असेल तिथे सुखी असू दे, असं म्हणून दिव्याने तिला आशीर्वाद दिला। राजाने हे सर्व ऐकले, झाडाखाली बसलेला होता। आपल्या सुनेची काही चूक नसताना तिची निंदा करून वाड्यातून हकलले याचे त्याला वाईट वाटले। सुनेचा काही अपराध नव्हता याची त्याला खात्री झाली। राजा वाड्यावरती आला, त्याने प्रत्येक माणसाला खडसावलं, सुनेला गैर वागताना कुणी पाहिलं आहे का असं विचारलं। सगळे गप्प बसले। मग सुनेला पालखी पाठवून परत राजवाड्यामध्ये आणण्यात आलं। झालं गेलं विसरून जा म्हणत राजाने क्षमा मागितली। तिला घराची मुखत्यारी देण्यात आली। ती घरातली मुख्य झाली सून, आणि ती सून सुखी झाली। दिवे पुन्हा उजळू लागले, आनंदी झाले। जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, ती सुखी झाली, तसे तुमचे आमचे जीवन उजळू दे ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। आमची ही कहाणी आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल। तर श्रोते हो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही कहाणी इतरांना देखील पाठवा। आज ही कहाणी ऐकण्याची परंपरा आहे। तर परत भेटूयात। नमस्कार।